राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही मुले पळवून नेणाऱ्या टोळीची अफवा पसरली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या अफवेचे प्रमाण अधिक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्रात या अफवेने यंत्रणांवर ताण येतो आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुले पळवण्याच्या सामूहिक टोळीची कुठलीही नोंद नसल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अफवांविषयी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलाने अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरम्यान यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. पळवून नेणे यासंबंधी काही अफवा पसरवण्यात येत असतील तर याकडे नागरिकांनी सतर्क होऊन बघण्याची गरज आहे. असा कोणताही प्रकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत उघडकीस आलेला नाही. कोणालाही यासंबंधी काही तक्रार करायची असेल तर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला करणे आवश्यक आहे आणि सत्यता पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.